कापूस दर वाढणार, या महिन्यात कापसाला मिळणार विक्रमी दर, दरवाढीबाबत तज्ज्ञाचं काय आहे मत बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज जाणून घेणार आपण महत्त्वाची कापूस बाजारभावाविषयी अपडेट। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण जर एक कापूस उत्पादक असाल तर भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, असेच कापूस बाजारभाव बघण्यासाठी। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामधील बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव 200 ते 500 रुपयांना कमी होत आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे। यावर्षी महाराष्ट्रासह पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा इतर राज्यांमध्ये कापसाची लागवड वाढूनसुद्धा कापसाची कमतरता दिसून येत आहे। कापसाचे भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला आहे, पण सध्याचे वातावरण पाहता पुढील महिनाभर कापसाच्या भावात चढउतार पाहण्यास मिळेल असे जाणकारांचे मत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाची मागणी मागील वर्षी होती, पण यावर्षी चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे येथील सरकार पूर्णपूर्ण निर्बंध हटवण्यास सज्ज नाही, त्यामुळे चीनमधील मार्केट बंद राहण्याची शक्यता जास्त निर्माण होत आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चीनकडून कापसाची मागणी कमीच राहण्याची शक्यता आहे। या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव वाढले होते, तरीही देशात कापसाचे भाव वाढताना दिसत नाही। आज कापसाचे भाव कमी झाले आहेत, 8,800 ते 8,500 रुपयापर्यंत आज सरासरी कापसाला बाजारभाव मिळत आहे। कापसाचे भाव कमी झाल्यापासून कापसाची आवकसुद्धा कमी झाली आहे। भारतात कापसाची आवक 1,25,00,000 गाठी अंदाजे आले आहेत। काही जाणकारांच्या मते जानेवारी महिन्यात कापसाचे भाव पूर्वपातळीवर येतील, तसेच कापसाला 9,000 भाव असेल। तसेच त्याच उलट काही जाणकारांच्या मते कापसाच्या भावात पुढील 1.5 ते 1 महिना चढउतार राहण्याची शक्यता आहे। तसेच जानेवारी महिन्यात कापसाच्या भावामध्ये चांगली तेजी येईल असा अंदाज आहे। तरीही शेतकऱ्यांना आपला बाजार समितीचा आढावा घेऊनच आपला कापूस बाजारभाव टप्प्याटप्प्याने विकावा असे जाणकारांचे मत आहे। शेतकरी मित्रांनो, या महिन्यामध्ये कापूस बाजारभावामध्ये आपल्याला चढउतार पाहायला भेटणार आहेत, पण आपला कापूस बाजारभाव विकतेवेळेस आपल्या बाजार समितीचा आढावा घेऊनच आपला कापूस बाजारभाव विकावा। धन्यवाद।